चंदीगढ निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा निकाल दिलेला आहे. सुप्रीम कोर्टानं कुलदीप कुमार यांचे महापौर म्हणून घोषणा केल्यानं भाजपला मोठा धक्का बसलाय. निवडणुकीमध्ये G8 मतं निवडणूक अधिकाऱ्यानं खडाखोड करून अवैध ठरवलेली होती, ती सर्व मतं सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवलेली आहेत. दरम्यान फेरफार करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करावी असे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिलेत.